मित्रांनो नमस्कार. एंट्री लेवल राउंड म्हणजेच कॅप राउंड फोर जी एलएलबी थ्री इयर ऍडमिशन ची लास्ट राउंड आहे आणि त्याचाच आज शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी आपण जर शेड्यूल पाहिलं तर तुम्हाला इथं दिसून येईल की 24/9/2024 ही कॅप राउंड फोर म्हणजेच या ठिकाणची एंट्री लेवल राउंड फॉर ए कॅप सीट्स याची आज ऍडमिशनची लास्ट डेट आहे. 20/9/2024 पासून हे ऍडमिशन सुरू झालं होतं आणि आज 24 तारीख आहे तर आज याचा लास्ट डे आहे. तर पहिल्या तीन दिवसामध्ये 20, 21, 22, 23 या ते चार दिवसामध्ये विद्यार्थ्यांना मेरिटनुसार ऍडमिशन दिलं जातं. आज देखील मेरिटनुसारच ऍडमिशन दिलं जातं, परंतु आज चारच्या नंतर विद्यार्थ्यांना जे हजर असतील अशा स्पॉट राउंड ऍडमिशन ज्याला म्हणतो, जो हजीर तो वजीर किंवा फर्स्ट कम फर्स्ट बेसिस, जर मेरिटचे स्टुडंट आलेले नसतील तर अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटणार आहे. तर आता आपल्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत हे तुम्हाला अगोदर इथं करंट व्हॅकन्सी रिपोर्ट मध्ये चेक करायचं आहे. इथं चेक इन्स्टिट्यूट लेवल राउंड मध्ये तुम्हाला करंट व्हॅकन्सी रिपोर्ट पाहायला मिळेल. तुम्ही ज्या कॉलेजला तुमचं चॉईस दिलेले आहेत ते कॉलेज सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इथं युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर इथं कॉलेजचं नाव दिसेल आणि शो वॅकन्स केल्यानंतर सध्या किती जागा शिल्लक आहेत हे तुम्हाला दिसेल. तर आता हे एक कॉलेज मी इथं ओपन केले तर याच्या ऑदर दॅन महाराष्ट्र स्टेट एक आहे आणि ओबीसी साठी दोन जागा आणखीन देखील इथं शिल्लक आहेत. या ठिकाणी एनआरआयच्या 6 जागा होत्या आणि ऑदर दॅन महाराष्ट्र स्टेट 3 जागा होत्या, तर त्या आज फुल झालेल्या आहेत, त्या ठिकाणी ऍडमिशन भेटलेलं आहे. तर या कॉलेजला फक्त सध्या ऑदर दॅन महाराष्ट्र ओपन एक आणि ओबीसी 2 अशा 3 जागा शिल्लक आहेत. याचाच अर्थ इथं दुसरे जे मेरिटचे विद्यार्थी आहेत ते आणखीन आलेले नाहीत. तर 4 वाजेपर्यंत अशा विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट केलेला असेल, त्यांची वाट पाहतील आणि त्यानंतर जिथं विद्यार्थी ऍडमिशन साठी आलेले आहेत भले त्यांचा मेरिट उशिराचा असेल, त्यांच्यापैकी ज्यांना जास्त मार्क्स आहेत सीईटीला त्या विद्यार्थ्यांना या 3 जागेवरती ऍडमिशन दिलं जाऊ शकतं. तर तुम्हाला काय करायचंय की तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही जे चॉईस दिले तिथं एकदा करंट व्हॅकन्सी रिपोर्ट चेक करा. तिथं जर जागा शिल्लक दाखवत असेल तर तुम्ही तिथं जा. आता तुम्ही म्हणाल की मी एसटी प्रवर्गातला आहे, एससीचा आहे, एनटीबी मधला आहे किंवा ईडब्ल्यूएसचा आहे, आमच्या कार्टला जागाच नाही, तर आम्हाला तिथं आम्ही कसं काय जाऊयात. तर हे ऑदर दॅन महाराष्ट्र स्टेट मायनॉरिटी असेल किंवा एनआरआयच्या सीट ज्या आहेत त्या ओपन साठी आहेत. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलात ए कॅप सीट्स म्हणजेच जर ऑदर दॅन महाराष्ट्र स्टेटचे विद्यार्थी नाही आले तर त्या सीट्स या ओपन महाराष्ट्रामधील स्टुडंटना दिल्या जातात. एनआरआयच्या सीट्स असतील तर त्या देखील ओपन ऑल इंडिया कॅन्डिडेट साठी, मग तिथं महाराष्ट्र स्टुडंट असतील किंवा अदर दॅन महाराष्ट्र स्टुडंट असतील अशा सर्वांसाठी या सीट्स या ओपन असतात. आता या ओबीसीच्या सीट्स ज्या आहेत त्या ओबीसी स्टुडंटची वाट आज 4 वाजेपर्यंत पाहिली जाईल आणि त्या लिस्ट मधले कॉलेजच्या लिस्ट मध्ये कोणतेच ओबीसी स्टुडंट आले नसतील तर 4 नंतर 5 नंतर या जागा देखील ओपन मध्ये कन्वर्ट केल्या जातील. आणि किंवा ओबीसीला और कुठल्या कास्ट असतील, एससी एसटीला दिल्या जातील, व्हीजेएनटीला दिल्या जातील आणि यापैकी कुठले स्टुडंट अवेलेबल नसतील तर त्या जागा मग ओपन मध्ये कन्वर्ट केल्या जातील. आणि ऑदर दॅन महाराष्ट्र स्टेट या तर जागा सर्वांसाठीच खुल्या असतात, त्यामुळे एकदा चेक करा की त्या ठिकाणी तुमच्या वॅकन्सी आहेत का नाही. तुमच्या कार्टला जरी नसेल तरी या ठिकाणी एनआरआय आणि ऑदर दॅन महाराष्ट्र स्टेट असेल तर चेक करा. तुम्हाला सांगतील की एससी कॅटेगरी मध्ये आहात तुम्ही तर तिथे एससीची जागा नाहीये, तर त्यांना सांगायचंय की एनआरआयची सीट्स मी या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला तयार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एनआरआयची सीटवर तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर तुम्हाला फुल पेईंग फी द्यावी लागेल, म्हणजे ईबीसी वगैरे तुम्हाला भरता येणार नाही. जी काही फुल पेईंग जी फी असेल तर ती तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे. त्यामुळं आज अगदी 9, 10, 11 वाजेपर्यंत ऍडमिशन प्रोसेस चालते. विद्यार्थी जर वेटिंगला असतील, थांबले असतील, फक्त तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन थांबायचं आहे, किती जागा शिल्लक आहेत ते चेक करायचंय आणि
ते जोपर्यंत तुम्हाला सांगत नाहीत की हे विद्यार्थी आलेले नाहीत तर तुम्ही इथे ऍडमिशन घेऊ शकता, तुम्हाला तिथंच थांबायचं. ते तुम्हाला म्हणतील की तुमचा मेरिट नुसार नंबर नाही, तर तुम्हाला वेट करायचं आहे 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत. आणि नंतर त्यांना सांगायचं आहे की त्या स्टुडंटना तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहे परंतु ते स्टुडंट आणखी आलेले नाहीत, तर त्यांची वाट तुम्ही पाहू नका. आज लास्ट डेट आहे, मी इथं आलोय तर तुम्ही मला ते ऍडमिशन द्या आणि ते कॉलेजवाले तुम्हाला ऍडमिशन देऊ शकतात. मित्रांनो, व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.